देवळा तालुक्यातील गिरणारे ग्राम पंचायत निवडणुकीत जय श्रीराम ग्राम विकास पॅनलच्या 9 जागांपैकी 7 जागा बिनविरोध झाल्याने 2 जागेसाठी निवडणूक लागली होती। यामध्ये वार्ड क्रमांक 1 मधून अनुसूचित जातीसाठी सौ तुळसाबाई दादाजी पवार यांना 376 व सर्वसाधारण महिला सौ मंदाकिनी ईश्वर पाटील यांना 352 मते मिळून भरघोस मतांनी विजय झाला। तसेच सर्व ग्रामस्थांनी दोघा उमेदवारांना भरभरून मते दिली, त्यामुळे संपूर्ण पॅनल विजय झाले। आधीच्या 7 जागा बिनविरोध आणि या 2 जागांवर विजय मिळून संपूर्ण जय श्रीराम ग्राम विकास पॅनल संपूर्ण विजय झाले आहेत। त्यांना मतदार राजांनी भरभरून शुभेच्छा दिला, तसाच जल्लोष करत गुलालचे उदाहरण करत यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला। प्रबंधमीसाठी जीभव भारती झाडे, ईश्वर नामदेव पाटील, मुक्काम पोस्ट गिरणारे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत गिरणारे। आमच्या 2020-21 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या गावाने ठरवल्याप्रमाणे वार्ड क्रमांक 1, 2, 3 हे तिघही वार्ड गावाच्या सहमतीने एकत्र येऊन बिनविरोध करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला असताना आमचे वार्ड क्रमांक 2 व 3 हे बिनविरोध झाले, परंतु काही कारणास्तव आमचा वार्ड क्रमांक 1 हा बिनविरोध झाला नसल्याने त्या ठिकाणी वार्ड क्रमांक 1 मधील इतर मागासवर्ग 1 जागा आमची बिनविरोध निघाली आणि उर्वरित 2 जागा अनुसूचित जाती आणि 1 जनरल जागेवरती अनुसूचित जातीच्या जागेवरती आणि जनरल जागेवरती 2 स्त्रियांनी या ठिकाणी निवडणूक लढवली। त्या ठिकाणी तुळसाबाई दादाजी पवार या अनुसूचित जातीमध्ये निवडणूक लढवली आणि जनरल सर्वसाधारण स्त्री मंदाकिनी ईश्वर पाटील यांनी निवडणूक लढवली। या ठिकाणी 18 तारखेला जो निकाल लागला त्या ठिकाणी जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आणि अनुसूचित जाती तुळसाबाई पवार यांना एकूण 376 मते मिळाली आणि मंदाकिनीश्वर पाटील यांना 352 मते मिळाली। अशा या भरघोस मतांनी या ठिकाणी मतदारांनी आम्हा दोघं उमेदवारांना विजयी केलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे, मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये मी ज्यावेळेस उपसरपंच होतो त्यावेळेस वार्ड क्रमांक 3 मधून मी उमेदवारी केली होती, परंतु वार्ड क्रमांक 1 मध्ये मी भरभरून कामं केल्यामुळे वार्ड क्रमांक 1च्या मतदारांनी या ठिकाणी मनासारखा या ठिकाणी मला भरभरून असे मतं दिले आणि सर्वात जास्त मतांनी आम्हाला या ठिकाणी विजयी केलं। त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।